नमस्कार। ए टू झेड मदर्स किचन मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे व्हाईट पुलाव आणि टोमॅटो सार। व्हाईट पुलाव आणि टोमॅटो सार मी कशी बनवते ते तुम्हाला दाखवणार आहे। चला तर पाहूया व्हाईट पुलाव। आपण पाहूया व्हाईट पुलावला लागणारे इन्ग्रेडियंट्स। हे थोडस मी मॅगी मसाला घेतले, टेस्ट प्रमाणे ऑइल, 2 चमच अद्रक लसूणची पेस्ट, इथे 10-12 काजू घेतलेत कट करून, मध्ये 1 शीर मारून, स्वादानुसार मीठ आणि आपल्याला फोडणीला लागणारे ते जिरं, लवंग, काळा मिरी, हिरवी मिरची, लाल 3 मिरची घेतल्या, दालचिनी, इलायची आणि आपण 1-2 बटाटे घेतले मध्यम चिरून आणि इथे वेजेस मध्ये घेतलेत आपण गाजर म्हणजे कॅरेट, इथे फ्रेश वटाणे, हिरवे फ्रेश वटाणे घेतले, 1 टोमॅटो घेतले स्वच्छ धुवून चिरून घेतले आणि इथे 2 कांदे घेतलेत। आता मी तुम्हाला आणि आपलं महत्वाचं म्हणजे तांदूळ घेतलेत। मी तांदूळ अजून धुतले नाहीये पण जेव्हा आपण हे फोडणीला घालू तेव्हा मी तांदूळ धुवून घेईन। दाखवते मी आता, मी इथे मोठा टोप घेतलाय कारण मी पुलाव कुकर मध्ये नाही बनवत, टोपामध्ये या कढई मध्येच बनवते। मी इथे टोप घेतले, आपला टोप गरम झाला की याच्यामध्ये ऑइल घालायचे आपल्याला। मी इथे ऑइल गरम करायला ठेवले, आता आपल्याला त्याच्यामध्ये 2 चम्मच तूप घालायचे। मी मगाशी तूप तुम्हाला सांगितलं नाही, तूप घालायचे। मी 1 चम्मच घालते कारण तुपाचा स्वाद आला तर खात नाही घरातली माणसं। 1 चम्मच तूप घातले पण तुम्ही 2 चम्मच घाला। हाफ तेल आणि हाफ तूप जरी घातलं तरी काय हरकत नाहीये। फ्लेम कमी करून आपण जे काजू घेतले होते ना मध्ये कट करून ते काजू घालायचे, फ्लेम एकदम स्लो ठेवायची, ते थोडेसे असे हे करायचे, जास्त भाजायचे नाहीये। आणि लगेचच आपण जे गरम मसाले घेतलेत ना, आपण जे गरम मसाले घेतले जिरा वगैरे तेही आपल्याला त्याच्यामध्ये घालायचे, मिरची, लाल मिरची, थोडा कांदा घातला की लाल मिरची घालायची, नाहीतर मग लाल मिरची अंगावरती उडेल। आता आपण जो कट करून कांदा घेतले तोही आपण घालूया त्याच्यामध्ये, कट करून घेतलेला कांदा आणि आता ती ही लाल मिरची घालायची आपल्याला त्याच्यामध्ये। आता हे चांगलंच भाजायचे आपल्याला। चांगलंच आपल्याला ब्राउन करून घ्यायचे कांदा। आता आपला कांदा असा लाइट ब्राउन झाले, आपल्याला याच्यामध्ये जे अद्रक लसूण पेस्ट घेतली होती ना 2 चम्मच अद्रक लसूणची पेस्ट घालायची आपल्याला। अद्रक लसूणची पेस्ट घालून चांगला आपल्याला फ्राय करून घ्यायचे आणि लगेच आपल्याला इथे जी कट करून हिरवी मिरची घेतली होती ना ती घालायची, कारण याच्यामध्ये आपण रेड चिल्ली पावडर नाही घालणार आहे, व्हाईट पुलाव बनवणार आहेत ना। तर चांगला अद्रक लसूणची पेस्टही आपल्याला भाजायची, फ्लेम कमी करायची। आपला अद्रक लसूणची पेस्ट आणि कांदा चांगला असं भाजले, आता आपल्याला जो चिरून घेतलेला टोमॅटो होता ना तो घालायचा, चिरून घेतलेला टोमॅटो घालायचा। चांगलं मिक्स करायचे आणि आपल्याला याच्यामध्ये
चांगलं असेल. मीठ करायचं मिक्स करायचं आणि आता इथे मी स्वादानुसार मीठ घालणार आहे, म्हणजे आपल्याला पुलावमध्ये घालायची गरज नाही नंतर. फ्लेम मी हाय केली आहे. आता मी लगेच शिरून घेतलेला बटाटाही घालणार आहे याच्यामध्ये. मी आता मोठ्या पीसमध्येच कापून घेतलंय, चिरून घेतलंय बटाटा. बटाटा घालणार आणि आपण ज्या वेजेस घेतल्या होत्या ना, वटाणा गाजर, तेही आपण याच्यामध्ये घालणार आहे. ते तुपामध्ये घालून चांगलंच मिक्स करायचं आपल्याला. फ्लेम स्लो करायची आहे. फ्लेम स्लो करून आता आपण तांदूळ धुवून घेऊया. आता आपले तांदूळ धुवून झाले. तिथे तांदूळ धुवून झाले तर आता आपल्याला याच्यामध्ये जो मॅगी मसाला घेतला होता तो घालायचा. मॅगी मसाला घालून एकदा असं मिक्स करायचं आणि आपण जे तांदूळ धुवून घेतलेत ना, ते तांदूळ आपल्याला आता याच्यामध्ये घालायचे. मी 2.5 बाटली तांदूळ घेतले. तुम्ही तुमच्या फॅमिलीच्या हिशोबाने तांदूळ घेऊ शकता. आपले तांदूळ घालून झाले. आता हे छान असं मिक्स करायचंय, म्हणजे भाजायचंय आपल्याला हे चांगलं असं मिक्स करायचंय. आता आपल्याला इथे भाताच्या कन्सिस्टन्सी प्रमाणे पाणी घालायचे. आता आपल्याला इथे पाणी घालायचे. भाजून झालं ना की पाणी घालायचं. इथे मी 1 तांब्या पाणी घालते. अजून मला याच्यामध्ये 1 तांब्या अजून लागेल पाणी. चांगलं मिक्स करून बघायचं. आपल्या भातापेक्षा थोडं वरती पाणी पाहिजे, म्हणजे 1 इंच पाणी पाहिजे. मला अजून 1/2 तांब्या पाणी घालावं लागेल. घ्यायचे. एक उकळ घेतली की चांगलं असं मिक्स करायचं, नाही तर बुडाला तांदूळ चिटकून राहील. आता आपल्याला हे कव्हर करून ठेवायचे. तोपर्यंत आता आपण पाहूया, हे उकळेपर्यंत आपण पाहूया टोमॅटो सारची रेसिपी. 5 मिनिटं झाले. तिथं आपला पुलाव छान असा बॉईल झाले. हे बघा छान असा उकळ येते त्याला. आता आपल्याला इथे पाण्याची लेवल चेक करायची. आता आपल्या भाताला पाणी लागेल का ते चेक करायचे आणि स्लो गॅस करून ठेवून द्यायचे 10 मिनिट. आता मला असं वाटतं इथे मला पाण्याची गरज नाहीये, म्हणून पाणी बस होऊन जाईल. आता बारीक गॅस करून 10 मिनिट ठेवून द्यायचे. बारीक गॅस करून कव्हर करून 10 मिनिट ठेवून द्यायचे. आता झालं की मी दाखवते तुम्हाला. चला आता आपण पाहूया टोमॅटो सारची रेसिपी. सॉरी इन्ग्रेडियंट्स. हे जिरं घेतले मी थोडं फोडणीसाठी, थोडी मोहरी घेतली फोडणीसाठी, हळदी पावडर आहे 1/2 चम्मच, हळदी पावडर आहे 1 चम्मच, लाल मिरची पावडर आहे, स्वादानुसार मीठ आहे, इथे टेस्ट प्रमाणे ऑइल आहे. आणि आपण हे मसाला भाजणार आहे. इथे मी 1 कांदा घेतले चिरून, सुखं खोबरं घेतले, लाल मिरची घेतली आहे आणि लसूण घेतले. आपल्याला हे भाजून वाटण करायचे. आणि इथे मी टोमॅटो बॉईल करून मध्ये अशी चीर मारून घेतली होती. 4 अशी चीर मारली होती, 4 साईडनं. आणि आता हे आपल्याला
सोलून घ्यायचे, म्हणजे याची स्किन काढून घ्यायची अशा प्रकारे। अशा प्रकारे आपल्याला याची स्किन काढून घ्यायची आणि आता हे मिक्सर मध्ये वाटायचं। हे थंड होतं तोपर्यंत आपण मसाला भाजून घेऊया टोमॅटो सारचा। मसाला भाजायला मी तवा ठेवले, आमचा हा मसाला भाजायचा तवा आहे। त्याच्यामध्ये आपण थोडा ऑइल घालूया। ऑइल घातलं की आपण, ऑइल गरम झालं की आपण त्याच्यामध्ये कांदा भाजून घेऊया। कांदा आणि लसूण पहिले भाजायचे, खोबरा आणि लाल मिरची नंतर भाजायचे, कारण ते इन्स्टंट भाजतं, म्हणजे लगेचच भाजून होतं, म्हणून ते थोडं उशिराने भाजाय नंतर भाजायचे। आणि आधी आपल्याला कांदा आणि लसूण भाजून घ्यायचे, कारण याला थोडा वेळ लागतो, तोपर्यंत याच्या संगती आपण खोबरा टाकला तर आपला जळून जाईल खोबरा, म्हणून आपण खोबरा नंतर घालूया। कांदा आपला भाजून झाले, आता आपल्याला कांदा एका प्लेटीत काढून घ्यायचे। कांदा आपला भाजून झाले, आता आपल्याला याच्यामध्ये थोडासा ऑइल घालून, थोडासा जास्त घालायचं नाही, थोडासा ऑइल घालून जे आपण खोबरा घेतला होता ना तो घालायचे। त्याला मिक्स करायचे, मिक्स करत राहायचे। आणि आपल्याला थोडासा खोबरा भाजला की आपल्याला इथे जे आपण लाल मिरची घेतली होती, अख्खी लाल मिरची, ती घालून भाजायची। खोबरा पण आपला भाजलाय, आता आपण खोबरा पण काढून घेऊया। खोबरा आपला भाजलाय, आता आपण खोबरा पण काढून घेतला। खोबरा आणि कांदा आपला थंड होतोय तोपर्यंत आपण जे आपण टोमॅटो बॉईल करून घेतले ते पील करून घेऊया, म्हणजे त्यांची स्किन काढून घेऊया आणि मिक्सर मध्ये ग्राइंड करून घेऊया। हे बघा किती छान प्रकारे त्याची स्किन निघते, असं बॉईल केलं ना की छान अशी त्याची स्किन निघते। हे बघा छान अशी स्किन निघते। आता आपण काढून घेऊया सगळ्या टोमॅटोची स्किन आणि मिक्सरमध्ये वाटून घेऊया। आपली इथे टोमॅटो प्युरी झाली आहे वाटून। आणि एक सांगायचं म्हणजे, आपण जे टोमॅटो बॉईल करतो ना त्याचा पाणी असतो तो फेकायचा नाही, कारण तोही आपल्याला यूज करायचा आहे। मी याच्यातच घातलंय आणि आपली वाटणही बनून तयार झाली। आता मी दाखवते, आपण इथे कढई घेतली, आता कढई गरम करून आपण त्याच्यामध्ये ऑइल घालूया। ऑइल गरम झालं की आपल्याला याच्यामध्ये मोहरी घालायची। मोहरी घातली की बारीक गॅस करू आपण जे मसाला वाटून घेतलाय। आता फ्लेम अशी फास्ट करायची आपली। आता आपण सगळं वाटण घातलं, इथे एक चमच मिरची पावडर घेतली आणि हळद, त्याच्यामध्ये तुम्ही गरम मसालाही घालू शकता, पण मला नको, आम्ही खात नाही गरम मसाला जास्त, म्हणून मी नाही घालत आहे। आता हे चांगलं असं आपल्याला भाजायचंय, चांगलं असं भाजायचंय आपल्याला तेल सुटेपर्यंत। मसाल्याला छान असा तेल सुटलं, आता आपल्याला इथे चवीप्रमाणे मीठ घालायचं, चवीप्रमाणे मीठ घालायचं।
आपण टोमॅटोची पिवळी करून घेतली आहे ना, टोमॅटोची पिवळी, ती पिवळी आपल्याला याच्यामध्ये सोडायची. पिवळी सोडून छान असं मिक्स करायचं आणि तुम्हाला जितकं ग्रेव्ही बनवायची तितकं याच्यामध्ये पाणी घालायचं. आता मी याच्यामध्ये थोडंसं अजून पाणी घालते, थोडंसं. आपण ज्या टोपामध्ये पिवळी ठेवली ती तेच धुवून घालायचे. थोडस पिवळी आता बस झाला. आता याला छान असं बॉईल घ्यायची आणि भरपूर कोथिंबीर घालायची. छान असा आपला पुलाव पण बनून तयार झाला. पुलाव आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते. छान असं बघा, ते सुट्टा सुट्टा बनले मस्त. टोमॅटो साग पण आपलं छान असं बनून तयार. बघा किती छान असा कलर आला आणि हार्डली 5 मिनिटांमध्ये आपला टोमॅटो साग बनून तयार होतो. चला तर मग आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते. हे बघा आपला व्हाईट पुलाव आणि टोमॅटोचा सार असा बनून तयार झाले मस्त. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या फॅमिलीसोबत, आपल्या फॅमिलीसोबत, तुमच्या फॅमिलीसोबत तुम्ही काळजी घ्या आणि स्वस्त राहा, मस्त राहा. धन्यवाद.